आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. पलू सामनापूर येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पलूस तालुक्यातील आमनापूर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता ही सेवा हा उपक्रम हाती घेण्यात आला. या स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांनी खराटा घेऊन रस्ते लोटले, तर ग्रामपंचायत सदस्य, गणेश मंडळे, युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात खोरे घेऊन श्रमदानाने गटारी साफ करतानाचे चित्र पाहायला मिळालं. या उपक्रमामध्ये युवा नेते वैभव उगळे, आमनापूरचे पहिले लोकनियुक्त सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, उपसरपंच अशोक काटे यांनी सहभाग घेतला. प्रत्येकाने आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास गाव स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही, असं मनोदय यावेळी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. या स्वच्छता उपक्रमात अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 2 तसेच प्रगती विद्या मंदिरचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. स्वच्छ गाव निर्माण करू शकतो हे जर काम आपण आपल्या घरापासून सुरुवात केलं तर आपल्याला नक्कीच हे काम करायला मदत होईल आणि आपलं सुद्धा गाव एक स्वच्छ गाव, सुंदर गाव म्हणून नावारूपास येईल. हाच हेतू या कार्यक्रम राबवण्यामागे आहे. आणि आपण दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण अगोदर केलं मग दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण आपलं योगदान जर दिलं तर खूप मोठं काम या गावामध्ये निर्माण होईल आणि आपल्या गावाचा नावलौकिक यामध्ये वाढत राहील आणि स्वच्छ आणि सुंदर गाव निर्माण व्हायला आपली एक मदत होईल. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिला, सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी आपल्याला विनंती करतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा हा एक उपक्रम आमनापूर ग्रामपंचायतीने आजपासून ग्रामपंचायत हद्दीत सुरू केला आहे. या उपक्रमासाठी सर्व स्तरावरील लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ शाळेतील विद्यार्थी असतील, महिला असतील, यांचा या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अशाच प्रकारचा उपक्रम आपण सातत्याने राबव्या, आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा व आमनापुराला एक उत्कृष्ट गाव बनवण्याचा आपण एक प्रयत्न करूया. सर्वांनी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवून एक आदर्श असं गाव